आता घोण दिसली आहे बघा. तुम्ही कधी घोण बघितले असेल पण घोणीची पिल्ली कधी बघितली? जवळ जवळ. हा बघा मित्रांनो कसं चाललंय तोऱ्यामध्ये केला आणि आम्हाला ते खेकडे मिळतात. आम्ही खेकडे पकडून घरी घेऊन जातोय. तर बघा चला आता आम्ही पिशवीत ठेवतोय. बाय बाय. चावलीला कसा वाटला? दगडाच्या मागे गेला. आता थांबा. सरळनंतर एक दोन मिनिट नंतर हा भरलेला असतो. सुरुवातीला जर तुम्ही पकडलात म्हणजे पहिल्या पावसात दुसऱ्या गरीबाचा वडापाव रेडी आहे. काही झालं जेवण? हा बघा मित्र बघू बाय रडतोय घाबरतोय पाण्याला. मॉर्निंग. तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो आज कोणताही फिशिंग ब्लॉग नाही, तर आज नाही भाजी मार्केट, आज आहे माझा वाढदिवस. आणि वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्षारोपण करतो. सलग 6 वर्ष आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो. तर आज वाढदिवस असल्यामुळे मी वृक्षारोपण करण्यासाठी आलेली आहे. अलिबागमध्ये जवळच एका ठिकाणी म्हणजे डोंगराच्या ठिकाणी धरणाच्या बाजूला आम्ही हे वृक्षारोपण करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अथर्व मागे आहे आणि त्याच्या हातात एक 8-9 झाडं आहेत. ऑलरेडी आम्ही तिकडे 7 झाडं लावलेली आहेत. तर ही जी झाडं आहेत ती जास्त पाणी न खेचणारी झाडं आहेत, म्हणजे पिंपळ वड अशी झाडं आम्ही लावणार आहोत. आज ऊन पण खूप छान आहे. पाऊस 4-5 दिवस लगातार पडत होता पण आता पाऊस थांबलेला आहे आणि वृक्षारोपण आम्ही आता करत आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा, खूप धम्माल मज्जा होणार आहे. कारण आम्ही आज गावी आलेलो आहोत. इथेच आम्ही हा वृक्षारोपण करणार. दरवर्षी आम्ही पनवेलच्या जवळच वृक्षारोपण करतो पण आता आज ह्यावेळी ठरवलं की गावी करायचं, तर आम्ही गावी करणार आहोत. तर चला आपण जाऊयात. चला तर हा मित्र बघा पिंपळाचं झाड आहे. आता हा लावणार आहे. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो इथे बघा आम्हाला घोण दिसली आहे. बघा तुम्ही कधी घोण बघितली असेल पण घोणीची पिल्ली कधी बघितली आहेत का? तर बघा दिसतंय ते बघा व्हाईट कलरची पिल्ली आहेत. दिसतंय? झूम करून घ्या. हे बघा ही सगळी पिल्ली आहेत. त्या जास्त त्रास देत नाही मी पण तुम्ही पाहू शकताय बघा व्हाईट कलरची ही जी आहे ना ही घोण आहे. बघा त्याच्या बाजूला छोटे छोटे पिल्ली आहेत. तर जास्त त्रास देत नाही मी. आपण आपलं काम करूयात.
झाडा लावून झाले तर आम्ही हात धुण्यासाठी या ओढ्यावर आलोय बघा। अथर्व काय झालं? तिथे छोटा चिमुरा होता पटकन गेला तो तिकडे। अच्छा क्रॅप होता। हा बघूयात आपण। हा हा एक छोटा ओढा आहे, पाऊस कमी असल्यामुळे पाणी थोडं कमी आहे बघा। अच्छा अच्छा दगडाच्या मागे। हा हा दिसला दिसला मित्रांनो, तुम्हाला दिसलाच ना दगडाच्या मागे लपलाय बघा इकडे तो बघा सावकाश। दगडाच्या आत जातोय कस पकडला। हा दिसला बी इकडे या बाजूला आलाय तो। आला तो अत्रव दिसतोय का? कसला मोठा आहे आपण? कसला मोठा आहे? खूप मोठा आहे। नरच असेल आय थिंक। बघूया ही उडवू नका मी इकडे ऐ तो आत जातो दगडाच्या आत बसायला जातो चेंगरेला तो बघा पाण्यात गेला। हो तो हाईड अँड सीक खेळतोय। पकडा पकडी खेळतोय आता। येस पकडा पकडी खेळतोय तो। नाहीतर अप्पाचं पण पण खेळते काही काही वे पकडला बापाचं पी खेळतो तुम्ही। पिशवी आण पिशवी आण अथर्व थांब थांब पकडला ये टाका। डेंजर आहे हात ठेव पकड देवा देवा। इकडे आदिवासी वाडी आहे त्याच्या बाजूला धरण आहे मी तुम्हाला नंतर दाखवेन। आता आपण बघूयात एक तर क्रॅब भेटले आपल्याला अजून भेटते का बघूयात। आणि ते कसे दगडाच्या आतच लपतात ना? हो दगडाच्या आत चिखळाच्या आत बिळाच्या आत वगैरे असतात। बिळामध्ये जरा तुम्ही चेक करा तर सांभाळून चेक करा। हो मोठा छान तर मित्रांनो बघा आम्ही वृक्षारोपण केलं आणि आम्हाला इथे खेकडे मिळत आहेत। आम्ही खेकडे पकडून घरी घेऊन जातोय तर बघूयात किती मिळतं। आता सध्या आम्हाला एक भेटला आहे अजून भेटतो की नाही बघूयात। असं वाटतंय भरपूर असतील इकडे बघा ह्या दगड हा संत पाणी वाहतोय नाही बघा याच्या दगडांमध्ये ना असे वाटतात लपलेले आहेत कारण छोटी छोटी जी पिल्ली असतात ना खेकड्याची इथे दिसत आहेत आम्हाला। असू शकतात का हो भेटतील? लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा इथे काम करण्यासाठी आलो होतो ना तेव्हा पण आम्हाला भेटली होती तर बघूयात अजून मिळतात का। जवळ या जवळ या। थांब थांब तू रागवतोय डेंजर त्याच्या अंगड्याला पकड। हा बघा मित्रांनो कसं चाललंय तोऱ्यामध्ये फायनली पकडलंय। तुला घाण आहे थांबा वॉश करेल अत्र साईडला आहे। हा बघा आहे की नाही मोठा राव तगडा चांगला चिडलेला। हा तर मित्रांनो आता पावसाळ्यानंतर एक दोन महिन्यानंतर हा भरलेला असतो। सुरुवातीला जर तुम्ही पकडलात म्हणजे पहिल्या पावसात दुसऱ्या पावसात तर हा रिकामा असतो। आता कसं त्याला खायला सगळं आजूबाजूला गवत वगैरे वाढलेलं असतं त्याच्यामुळे हे भरलेलं असतं ते खायला खूप टेस्टी लागतात। कसं वाटला तर व्हिडिओ आवडला असं लाईक करा नक्की कारण बघा हे पकडायला खूप मेहनत लागते। तुम्ही बघितलं असेलच मी किती वेळ प्रयत्न करत होते त्याच्यानंतर मला हा सापडलाय। तर आता हा आहे डांग्या म्हणजे नर आहे हा मस्त गोड्या पाण्यातला डांग्या। आपण 100 ग्रामची साईज आहे। किती 100 ग्राम साईज असेल ना? कारण आपण जेव्हा आदिवासींकडून विकत घेतो तर तुम्ही जास्तही बार्गेनिंग करू नका। नॉर्मल आपल्याला रेट माहिती असतं त्यांचे किती आहेत ते तर तुम्ही जास्त बार्गेनिंग करू नका कारण त्यांना पकडण्यासाठी किती मेहनत लागते हे आज मी बघितलं आहे प्रत्यक्षामध्ये आणि तुम्हालाही माहीत आहे। तर बघा कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। तर चला आता हा जाईल अथर्वच्या पिशवीत।
चलो अथर्व साहेब झूला निकालो। थांबा पकड़ा व्यवस्थित, पिशवी खोला व्यवस्थित। चला इथे मित्र अजून एक आपल्याला सापडले बघ, तिथे शांत दगडाच्या बाजूला बघा जाऊन लपलेले आहे, दिसतोय का? हा बघा, मोठी मोठी दगड बाजूला करूया आपण। हा बघा, ह्या खड्ड्यात जाऊन बसल्या पाण्याच्या, बघा मोठा आहे हो। अथर्व काय कसं आहे? रुक जा जाने वाले रुक जाओ। यस, आ बघा चिडले। हा हा हा, काय साईज आहे, चिडलंय भरपूर। अथर्व फ्रेंडशिप करायची आहे का? हॅलो हॅलो, येते नाही करायचं असतं। हा मात्र दूध दे पाण्यात। बापरे, बघा मित्रांनो किती सापडली, दगडाच्या खालीच लपलेले आहेत, भरपूर भरलेले दिसत आहेत। तर हा पण नरच आहे बघा। तिकडे तिकडे आतमध्ये ज्या दगडांमध्ये जाम असतील शोधायला। इकडे एक बीळ बीळ आहे, दोन बीळ आहेत इकडे आहे वाटतं। कुठे मित्र, इथे बघा एक खेकडं लपून बसलेलं आहे, हे बघा कसं अत्र साईडला। हे बघा बघा कुठे बसलाय खेकडा, दिसतो का? दिसला का? मोठा आहे, मोठा आहे ना। आता पकडूयात आपण त्याला। बाहेर ये रे बाबा, क्यों इतना आहे इल्ला कसला, बघा बघ्यास हा पकडून येतोय की आपल्याला, तर नाही सोडतोय लगेच। कधी कधी काय होतो, हा आंगड्यामध्ये आपल्याला असं काठीला बाईट करतो, त्याच जोरामध्ये आपण त्याला खेचतो, पण हा हुशार आहे। मित्रांनो आता आम्हाला खूप भूक लागली जोराची, एका वेळी आम्ही नाश्ता घेऊन आलो होतो, तर आता आम्ही नाश्ता करतो, तुम्ही पण नाश्ता करायला या। तर बघा आम्ही धरणाच्या बाजूला आता, म्हणजे धरणाचा जो बंधार आहे ना, तिथे येऊन बसलो आता खायला। बघा किती छान व्ह्यू आहे, म्हणजे मागे पण बघू शकता। आज थोडा पाऊस कमी आहे, त्याच्यामुळे उन्हामुळे जास्त छान वाटतं इकडे बाहेर वातावरणामध्ये। हे बघा मस्त वाटतो मित्रांनो। तर चला आपला गरिबाचा वडापाव रेडी आहे, आणि आपला अथर्व पण खातोय ना। अथर्व मासे बघ, मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला खेकडे पकडण्याचा? तर अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। सो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय। चावलेला कसा वाटला? एकदा माझे चावलं मित्रांनो, तो ऍक्च्युली कॅमेऱ्यामध्ये नाही आला, कारण आम्ही जेव्हा शोधत होतो ना तेव्हा माझ्या जोरात चावलं, पण ठीक आहे एवढं जोरात नाही पण चावलं। एखादं जोरात चिमटा घेतो ना पण त्यासारखं चावतं। तर अथर्व आपल्याकडे किती क्रॅप आहे दाखव मित्रांना आपला। हे बघा जाम क्रॅप आले त्यांच्याकडे आता। हे बघा पाहू शकता,
8-9 क्रॅब भेटले आम्हाला आणि हा त्याच्यामध्ये हा एक आहे. तर आता आम्ही या झोड्यामध्ये ठेवतो. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. काय झालं जेवण? कुठले याच गावातले ना तुम्ही? हा बघा मित्र बघू काय रडतोय, घाबरतोय पाण्याला. खुश झाला.